वावुरले म्हणून असं एक गाव सुद्धा अजून गाडी सुद्धा असणार ऑलमोस्ट सुद्धा 150 वोटर्स आहात 200 लोक राहतात पण थंय अजून इतकी वर्षा झाली त्यांना अजून रस्ता सुद्धा पावलेलो ना वावुरला रस्तो हा पण तुमका माहिती हा बरी गजल अशी आसपास आहे परती वार्ताहर अशी मी माहिती आसपास आहे हा म्हणजे मतदारसंघात तुम्ही कसलाय प्रश्न विचारले हा बऱ्यापैकी सांगू शकता की प्रत्येक गजालीकडून प्रामाणिक प्रयत्न केले असतात आणि जे काही शक्य आहे ते केले असतात जे किती उरलेले अजूनपर्यंत त्याका वेगवेगळे कारणं असलेली त्याका एक आता वावुरचा रोड जर म्हणत जाल्यार तो रोड जरा बारशे पंचायतीचोच तो एक भाग डोंगर असा पण त्याका रोड कसा हा पाया गावडोंगरी माझ्या गाव आता सुद्धा आम्ही रोड करपाचो हाती घेतलो टीएसपी अंडर ट्रायबल सप्लाय अंडर रोड घेता आम्ही तो सुद्धा गावडोंगरी साकून वयर सगळं आम्ही रोड घेऊन घेता आता सगळे सोपस्कार पूर्ण जाऊन 15 दिसा भितर तो टेंडर फ्लोट जातलो सो त्यांना आता रोड मेळटलो इतकी वर्षा उरलो कित्याक फक्त फॉरेस्टची एनओसी मेळप जाय पण त्याका 20 वर्षा गेली पण यू बिंग एमएलए कितले तरी 20 वर्षा यू टूक टू गेट इट इंटू लाईफ सुद्धा आम्ही तशी फाटल्यान लागून आम्ही ती वर पावली पण आता हे खऱ्या अर्थाने आज आम्ही भाजपात म्हणजे आम्ही प्रवेश केल्या उपरांत त्या कामाक गती ना म्हणून म्हणता ना हे आम्हाला काही गती मिळली असा आता ह्या 2 वर्षात तुम्ही म्हणता फास्ट कामा सुरुवात झाली असा सुरुवात झाली असा आणि जी कामा इनकम्प्लीट असली की ज्या कामा खातीर काही ना काही अडथळे येईल कितें हे एनओसी खातीर आमी कितले फॉलोअप केले हांगसान बेंगलोर बेंगलोर सावन तो रिजल्ट जावप आनी कितें जावप हे जावप ते जावप सो इलेक्शना पयली हो रस्तो जातलो जाले म्हाका हांवें लोकांक उतर दिल्लें आसा ते करपाकच जाय